रामराम मित्रांनो, सफर प्रतीक सोबत या यूट्यूब चॅनलवर मी प्रतीक आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, तर आता आपण पण भुईमुख पेरणार आहोत. थोडंसं लेट झालंय कामामुळे आणि हे रस्त्याचं पुळ समोर पाहत आहे, काम चालू आहे. आपण दाखवणार आहोत, रस्त्याचं काम चालू असल्यामुळे इथं शेतामध्ये यायला रोड नव्हता. त्यासाठी ज्यावेळेस गहू निघाला, क्षेत्र नांगरून ठेवलं, त्यानंतर आता वाफे वगैरे काढून हे पाहत आहे, वाफे वगैरे काढलेत. त्यामध्ये आता आपण डायरेक्ट छोट्या ट्रॅक्टरने भुईमुख पेरणार आहोत. आपल्या चॅनलवर बरेच शेतकरीसुद्धा आहेत, तर शेतकऱ्यांना माहिती आहे शेती वगैरे कशी करायची, भुईमुख वगैरे पेरणी कशी करतात. पण ज्यांना माहिती नाही आहे, ज्यांनी पाहिलं नाही, तर ते आपण दाखवणार आहोत. जर आपल्याकडे मुबलक पाणी असेल आणि थोडंसं क्षेत्र रिकाम असेल, तर आपण खाण्यापुरतं का होईना भुईमुख पेरावं. कारण की महागाई, या कोरोनामुळे महागाई खूप वाढली आहे, महागाई जास्त वाढत चालली, त्यामुळे थोडंसं आपल्या घराजवळ किंवा शेतामध्ये जागा असेल तर आपण पेरू शकता. पाण्याच्या दृष्टिकोनाने पाणी कसं बागते काय, तर पाणी पाहून आपण शेती करू शकतो. ट्रॅक्टरने आपण भुईमुख पेरतोय. आमचे बंधू येते उभा राहिलेले, खाली बसलेले मोहन शेट ट्रॅक्टर मालक, ट्रॅक्टर आहे त्यांचा. छोट्याच्या ट्रॅक्टरने, कारण की आता बैलांची संख्या कमी झालेली, शेती करण्याची पद्धत थोडीशी चेंज झाली छोट्याशा ट्रॅक्टरमुळे. हे पाहता सारे वगैरे काढलेत, आता यामध्ये भुईमुख पेरायचा आहे. आपण अर्धा एकरच भुईमुख पेरतो मित्रांनो, कारण की वर्षभर घरी खाण्यासाठी शेंगा खूप लागत आहेत. कारण की महागाई पण खूप वाढली, 100 रुपये किलोप्रमाणे शेंगा भेटत आहेत. हे क्षेत्र आहे, आपल्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी जो रोड असतो तो रोड बंद केला आहे रोडवाल्यांनी, रॉ मटेरियल टाकून. कारण की रोड कंप्लीट झाल्यानंतर ते हावरी करून देणार आहेत. हे पाहत आहे, हा रोड आहे, हायवे रोड. एक साईट कंप्लीट केलेली आहे त्यांनी, एक साईट राहिलेली आहे. हे पाहत आहे, पलीकडची साईट कंप्लीट झालेली आहे. आणि हे आपलं क्षेत्र समोर पाहत आहे. तर जर कोणाच्या क्षेत्रामध्ये पाणी मुबलक असेल तर थोडाफार 1-2 किलो किंवा आपल्या पाण्याचा अंदाज घेऊन भुईमुख पेरू शकता मित्रांनो. कारण की वर्षभर खूप शेंगा लागतात, महागाई खूप वाढली. आता लाईन आहे आपली, इकडनं पाणी देणार आहोत. इथं जवळ विहीर आहे, विहीर दाखवतो तुम्हाला मित्रांनो. आता ही उन्हाळ्यामध्ये सर्व अडचण काढून टाकायची आहे, त्याला घरटे होते पक्ष्यांची, त्यामुळे आपण हे झाड काढलं नाही. पण आता घरटे तुटलेत सगळे, त्यामुळे आपण हे पाहताय विहिरीला पाणी आहे. हे सर्व घाण काढून टाकणार आहोत आपण. ते छोटे बंधू उभा राहिलेत, ते पहिल्यांदाच आलेत शेतात, त्यासाठी म्हटलं थोडंसं शेतीचा अनुभव द्यावा त्यांना. आणलंय मी टॅक 24. भुईमुग लेट झाल्यामुळे पावसाळ्यात काढणीसाठी येईल मित्रांनो. मित्रांनो, आता आंबवणी देतोय आपण. भुईमुग आपला उगून आलेला आहे, हे पाहताय आपलं, पाहताय भुईमुग हळूहळू उगवतोय.
आंबवणी देण्याचं काम चालू आहे। भुईमूग पेरताना आधी आपण नांगरट केली होती, नांगरट केल्यानंतर रोटर मारलं तरी सुद्धा आम्ही रान भुसभुशीत होण्यासाठी आपलं कॅल्क्युलेटर जे असतं ते कॅल्क्युलेटर मारल्यानंतर वाफे काढले, वाफे काढून त्यानंतर आपण भुईमूग पेरलाय वाफ्यामध्ये छोट्या ट्रॅक्टरने। तर कोणाला अजून काही पद्धत माहीत असेल भुईमूग वगैरे पेरण्याची किंवा पेरणीची अजून दुसरे पिकांची पेरणीची पद्धत जर माहीत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, जेणेकरून मला वेगवेगळ्या आयडिया भेटतील। अजून असा सपोर्ट असू द्या मित्रांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या आयडिया ज्या पेरणीच्या शेतीबद्दलच्या ज्या वेगवेगळ्या आयडिया असतील किंवा इतर व्हिडिओबद्दल काही आयडिया असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आपण नक्की तुमच्या कमेंट यूट्यूबवर आपण शेअर करू। धन्यवाद मित्रांनो।